नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, येत्या 2 ते 3 दिवसात होणार महाराष्ट्रात या ठिकाणी पाऊस। तर बघा मित्रांनो, हवामान खात्याचा आज संपूर्ण अंदाज। सत्पुरती छोटीशी विनंती मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर बघा मित्रांनो, आता मौसमी पाऊस कमी झाला असला तरी राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहेत। मौसमी आणि अतिपावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे। दसऱ्यापर्यंत पाऊस कमी होऊन पिके लावायची वेळ येते, यावेळी मात्र पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही। अशातच आता येत्या 2 ते 3 दिवसात पूर्व विदर्भ, मुंबई, ठाणे, कोकणात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितलं आहे। हवामान विभागाचे अधिकारी के एस होसळीकर यांनी सांगितले की पुढच्या 2 ते 3 दिवसात कोकणासह मुंबईसह ठाण्यात हलक्या ते मध्यम पाऊस होऊ शकतो, तसेच पूर्व विदर्भातील मध्यम ते जोरदार पाऊस त्याची शक्यता आहे। काही काळासाठी उकाडा तर काही वेळासाठी पाऊस असे एकूण वातावरणात आहे। विचित्र पद्धतीने बदलणाऱ्या वातावरणामुळे लोकांना आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे। एका बाजूला अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे आणखी पाऊस होणार असल्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे बघा, येत्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्राच्या या ठिकाणी या भागात भरपूर पाऊस होण्याची शक्यता आहे। तर बघा, आता मौसमी पाऊस कमी झाला असला तरी राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आपल्याला पाहायला मिळत आहे व शेतकऱ्यांना मोठे नुकसान सामोरे जावे लागणार आहे। काऊन मतलब पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही। अशातच याच्या 2 ते 3 दिवसात मुंबई, ठाणे आणि कोकणात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे। तर बघा मित्रांनो, 2-3 दिवसात कोकणासह मुंबई, ठाण्यात हलक्या ते मध्यम पाऊस पडू शकतो, तसे पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।